राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे. येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या, कुठल्याही प्रकारच्या निवडणुका ज्या होतील भविष्यामध्ये, त्या निवडणुका ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवरती घ्याव्यात अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि म्हणून समस्त मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यासाठी, त्यांचे फॉर्म भरून घेण्याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी मोहीम सुरू केलेली आहे. आम्ही अशा पद्धतीचा फॉर्म छापलेला आहे ज्यामध्ये तो मतदार किंवा तो नागरिक असं लिहितो आहे की येणारी निवडणूक जी आहे ती बॅलेट पेपरनेच घेण्यात यावी, अशा पद्धतीचं अशा पद्धतीची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही मोहीम सुरू केलेली आहे. जळगाव शहरामध्ये आज सुरुवात आम्ही केली. यापुढे प्रत्येक प्रभागामध्ये या पद्धतीची मोहीम आमची या आठवड्यामध्ये सुरू होईल, जेणेकरून नागरिकांचा सहभाग त्याच्यामध्ये असेल, नागरिकांची मागणी त्याच्यामध्ये असेल. आपल्याला कल्पना आहे की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, त्यामध्ये निवडणुका होण्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नेते सांगायचे की आमच्या 300 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, आणि त्या पद्धतीनं निकाल सुद्धा लागलेत. 303 जागा भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण देशामध्ये निवडून आल्या. खान्देशामध्ये सुद्धा, उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीशभाऊ महाजन आणि मुख्यमंत्र्यांनी अगोदर घोषणा केली होती की आमच्या 40 पेक्षा जास्त जागा लोकसभेच्या निवडून येतील महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच पद्धतीनं निकाल सुद्धा लागले. यावरून जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झाला. आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा फिरतो, शहरामध्ये फिरतो, जिथं जिथं नागरिकांच्या आणि मतदारांच्या आमच्या भेटी होतात त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातं की आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मतदान केलेलं होतं, अशी परिस्थिती असताना सुद्धा मोठ्या फरकानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून आलेत, आणि त्यामुळं निश्चितपणानं ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे. ईव्हीएम मशीन हे मॅनेज करण्यात आलेले आहे, त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारची यंत्रणा राबवून जेणेकरून भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला मतदान पडेल अशा पद्धतीची व्यवस्था ही ईव्हीएम मशीनमध्ये करण्यात आलेली आहे. आणि म्हणून आमचं आव्हान आहे भारतीय जनता पार्टीला, जर खऱ्या अर्थानं तुम्हाला निवडणूक घ्यायची असेल, तुमचे उमेदवार तुम्हाला निवडून येण्याची जर खात्री असेल, तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून त्यांनी ते सिद्ध करावं. येणारी निवडणूक ही बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेण्यात यावी की जेणेकरून जनतेचा आणि मतदारांचा सुद्धा विश्वास त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि म्हणून हे करण्याच्यासाठी, कृती निर्माण करण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही मोहीम सुरू केलेली आहे. समीर फॉर्म भरा, बॅलेट पेपरवर इलेक्शन पाहिजे. हो, धन्यवाद. बरं, फॉर्म भरा आता. तर काय आणले?